महत्त्वाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे. 2 तासांच्या चौकशीनंतर अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, अतिशय मोठी घडामोड, अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आली असल्याचं कळत आहे. बरोबर, अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना अटक करून ईडी कार्यालयात घेऊन येण्यात येणार आहे. आणि खास करून मद्य घोटाळ्याच्या मुद्द्यावर त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे. ज्या पद्धतीनं माहिती मिळते, सोबतच ज्या पद्धतीनं हेही माहिती मिळते की महत्वाचं म्हणजे जर बघितलं त्यांची साधारणतः 1.5 तास चौकशी झाली, 3 तास चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. आणि त्यांना लवकरच जर बघितलं आपण तर त्यांना दिल्लीच्या ईडी कार्यालयात घेऊन येणार आहे. आणि सोबतच त्यांच्यावरती ज्या माहिती होती की त्यांचे सगळे फोन देखील जप्त करण्यात आले आहे. आणि सोबतच जर बघितलं त्यांना आता त्यांच्याकडे जे फोन आहे, सोबतच त्यांच्याकडे लॅपटॉप असले ते देखील जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे आता ईडी कार्यालयामध्ये हालचाली वाढलेल्या आहेत. बरं प्रशांत, आता या पुढे प्रक्रिया काय असणार आहे? अरविंद केजरीवाल यांच्याकडून राजीनामा तर दिला जाणार नाही असं त्यांचे मंत्री म्हणतायत. बरोबर आहे. आणि सगळे आम आदमी पक्षाचे नेते म्हणताय की आता कारवाई जी असेल ते राजीनामा देणार नाही, तुरुंगातूनच सरकार चालवतील अशा प्रकारची माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे त्याचा कारवाई काय होतं ते देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. त्यांना दिल्लीतील ईडी कार्यालयात घेऊन देणार असल्याची माहिती पुढे झालेली आहे. थोड्याच वेळात आता मी जिथे जर बघितलं तर ते त्यांना तिथे घेऊन येणार. मी आम्ही सर्व ईडी कार्यालयात उपाय आहे. आणि महत्वाचं म्हणजे या जर बघितलं तर 2.5 तासाच्या चौकशीनंतर ईडी कार्यालय त्यांना घेऊन येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्लीतील मानसिंग मार्गावरती असलेल्या ईडी कार्यालयात त्यांनी चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बरं प्रशांत, खरे तर अरविंद केजरीवाल यांना बऱ्याचदा ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं होतं, मात्र अरविंद केजरीवाल हे चौकशीसाठी उपस्थित नसायचे. मात्र आज असे ईडीला काय पुरावे सापडले की अचानक अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली? आज त्यांचा जर प्रयत्न केला तर या सगळ्या याच्यामध्ये त्यांचं महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर एक अतिशय महत्वाचं होतं. हा, एक अतिशय महत्वाचं हे होतं की त्यांना त्यांची 2.5 तास चौकशी करणारी 2.5 तास चौकशी करताना त्यांच्याकडून अतिरिक्त माहिती घेण्याचा प्रयत्न केला. दिशा जी होती ती मद्य घोटाळ्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. 336 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. आणि त्यामध्ये खुद्द अरविंद केजरीवाल यांचा समावेश असल्याची माहिती होती. त्याच आधारावरती आता त्यांना अटक करून दिल्लीच्या ईडी कार्यालयात आणण्यात येणार आहे. बरं प्रशांत, वेळोवेळी अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे. तब्बल 2 ते 2.5 तासांच्या चौकशीनंतर ईडीनं अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ही मोठी कारवाई ईडीकडून करण्यात आलेली आहे. अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती मिळते. आणि आता राजकीय घडामोड पाहूयात. अतिशय